आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मांगूरमध्ये शिवजयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुढे येण्याची गरज. मांगूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. मांगूरच्या मित्रप्रेम तरुण मंडळाच्या वतीने शिवजयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानात वक्ते भिकाजी मगदूम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा आढावा घेतला. ते म्हणाले, शिवाजी महाराजांचा इतिहास हा खूप मोठा आहे, पण दुर्दैवाने महाराजांचा खरा इतिहास आपल्याला समजलाच नाही. महाराजांनी आपल्या उभ्या आयुष्यात शेतकऱ्यांच्या काडीलाही हात लावू दिला नाही. सद्यस्थितीत मात्र राजकारण्यांकडून शेतकऱ्यांना लुटण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे छत्रपतींचा खरा इतिहास समाजासमोर येणे गरजेचं आहे, असे प्रतिपादन मगदूम यांनी केले. तर संस्काराविषयी बोलताना ते म्हणाले, प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना थोडा तरी वेळ देण्याची गरज आहे. शिवाय जिजाऊंनी शिवबावर जसे संस्कार केले, तेच संस्कार आजच्या मातापित्यांनी मुलांवर करणे गरजेचं आहे. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक विशाल सुतार यांनी केले. या व्याख्यानात गावातील प्रतिष्ठित नागरिक, मान्यवर, विविध मंडळांचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानकर न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे. शिवाजी राजांनी प्रवेश केला. शिवाजी राजांनी सगळ्या दरबारावर नजर फिरवली. त्याच दरबारामध्ये एका कोपऱ्यामध्ये त्या मुलीचा बाप बिचारा आबाजी बाप गुडघ्यामध्ये डोकं खुपसून हुमसून हुमसून रडत बसला होता. त्या मुलीनं बिचारीनं गावामध्ये आवरून गेले म्हणून त्याच दिवशी आत्महत्या केली होती. त्या मुलीच्या आठवणीनं व्याकुळ झालेला तो दुर्दैवी बाप त्याच्या डोळ्यातील पाणी छत्रपती शिवाजी राजांनी पाहिलं आणि शिवाजी राजांचे डोळे सुद्धा अश्रूनं तरळले. शिवाजी राजे अश्रू पुसत पुसत सिंहासनावर येऊन बसले आणि शिवाजी राजांनी दरबारी कामकाज करण्याची आज्ञा दिली. रांजेगावच्या पाटलाला हजर करण्यात आलं. शिवाजी राजांनी बाल शिवाजी राजांनी रांजाच्या पाटलाला विचारलं, पाटील तुम्हाला तुमचा गुन्हा मान्य आहे का? पाटील मग्रूर होता, मस्तवाद होता. पाटलाने स्पष्ट सांगितलं, अहो आम्ही गावचे पाटील आहे, गाव आमची पाटील काय, गावाशी कसा व्यवहार करायचा ते आम्ही ठरवू, तुम्ही कोण विचारणार? बाल शिवाजी राजांच्या तळमायाचे आग वस्तगात केले आणि शिवाजी राजांनी हुकूम सोडला त्या रांजेगावच्या पाटलाला, चौरंग करून ठार मारा, चौरंग करून ठार मारा. याचा इतिहासामध्ये असा अर्थ आहे की याचे दोन पाय तोडा, दोन हात तोडा आणि मग याला फेकून द्या. ज्या पायाने हा त्या मुलीकडे चालत पाहिजे त्याशिवाय तुम्ही शिवाजी राजे औरंगजेबापेक्षा श्रेष्ठ आहे ते पटवून कसं देणार? आम्ही ते चॅलेंज स्वीकारलं आणि त्याला सांगायला सुरुवात केली की औरंगजेबाचा इतिहास, औरंगजेब ज्यानं स्वतःचा जन्मदाता बाप शहाजहान बादशाह त्याला कैदेत टाकलं आणि शेवटी त्याला विषाची खिलत घेऊन हात हात करून दडपडून विष घेऊन ठार मारलं. असा औरंगजेब एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला शिवाजी राजे आहे. शिवाजी राजांनी ज्यावेळी आदिलशहाने शहाजी राजांना कैद केलं त्यावेळी कोणाला किल्ला दिला? शहा बापाला कैदेतून सोडवलं आणि शहाजी राजांचे प्राण वाचवले.